रस्त्याचे विकास कामं आता हा ऐरणीचा प्रश्न आलेला आहे. मध्येच एक ब्रिज पण पडलेला होता, तर त्याविषयी माधुरीताई मिसाळ ह्या पोलीस नावाच्या मंचावर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. माधुरीताई, काय सांगा, म्हणजे विकास कामांची दिशा कशी असणार? सिंहगड रोड परिसरामध्ये जे प्लॅनिंगने जे विकास कामं आत्ता केलेली गेल्या 5 वर्षामध्ये आणि आता पुढे प्रस्तावित आहे, तर आम्ही आता पहिल्यांदा स्टार्टिंगला तिथे सावरकर ग्रंथालय केले, जे लहान मुलांसाठी सावरकरांचं चरित्र आणि ऑडिओ असे उपलब्ध असेल त्यांचे म्युरल्स केलेत. त्याच्यानंतर आम्ही आत्ता फुलोद्यांपाशी कलाग्रामचा एक मोठा प्रोजेक्ट करतो आहे. देशातनं जे काय ग्रामीण भागातनं येणारे कलाकार त्यांना तिथे त्यांची कला सादर करता येईल, पॉटरी असेल किंवा काय असेल तिथे त्यांना ते त्याची विक्री करता येईल, अशा पद्धतीचं एक सेंटर आणि एक ओपन थिएटर आम्ही तिथे आत्ता प्रस्तावित केलेलं आहे, त्याचं काम सुरू करतो आहे. सिंहगड रोड परिसरासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि सिंहगड रोड पोलीस चौकी या दोन्ही गोष्टींसाठी आत्ता आपण निधी दिलेला आहे आणि त्याचं काम सुरू होईल. त्याचप्रमाणे आम्ही तिथे ओव्हरब्रिजची एक आता प्रस्तावित आहे, त्याचं टेंडर पण निघालेलं आहे. तर ओव्हरब्रिज आम्हाला सिंहगड रोड परिसरातली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी एक ओव्हरब्रिज आणि 2 पॅरेलल रस्त्याचं काम दोन्ही साईडनी, एक विश्रांतीनगर ते फन टाईम आणि हिंगणे चौक ते विठ्ठलवाडी अशी दोन्ही रस्त्याची कामं पण सुरू आहेत. आणि त्याचप्रमाणे पुलं उद्यान ते नवशा मारुतीचा एक अंडरपास नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी, अशा पद्धतीने आम्ही तिथे आत्ता कामं प्रस्तावित केली. धन्यवाद ताई. सिंहगड रस्त्याच्या विकास कामांचा आराखडा हा आत्ता माधुरीताई मिसाळ यांनी आपल्याला सांगितला. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मंडळे, पोलीस नामा.